प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सई मुक्ताला सांगत असते की मला घरी खूप बोर होत होतं आणि तुझी आठवणही येत होती त्यामुळे मी तुला भेटण्यासाठी इथे आले मात्र त्याच वेळी सावनी त्या ठिकाणी येते त्यामुळे सई पुन्हा तिचा दात दुखत असल्याचं नाटक सुरू करते तर सावनी मुक्ताला सांगत असते की मला माहीत आहे सईला माझी गरज आहे पण मला एक महत्त्वाचं काम आलं आहे त्यामुळे मला ताबडतोब घरी जावं लागेल आणि ते ऐकून मुक्ताला धक्का बसतो ती सावनीला सगळं काही ठीक आहे ना असा प्रश्न विचारते त्यावर सावनी म्हणते हो ठीक आहे पण आता मी घरी जाते थोडा वेळ सईला तुझ्यासोबतच राहू दे मी नंतर ड्रायवर पाठवून तिला घेऊन जाईल आणि त्यावर मुक्तासुद्धा हो म्हणते तर सावनी लगेच घरी जाण्यासाठी निघते आणि ती गेल्यानंतर सई आनंदाने मुक्ताला मिठी मारत हॅप्पी दिवाली म्हणते आणि सईला इतकं आनंदामध्ये बघून मुक्तासुद्धा खूप खुश होते आणि त्यानंतर ती सईची मस्करी करत म्हणते की तू तर खूप खोटं बोलायला शिकली आहे आता थांब मी तुला खरोखर खर इंजेक्शनच देते आणि त्यामुळे सई घाबरते आणि मग त्या दोघीजणी खेळायला सुरुवात करतात सईला आनंदामध्ये बघून मुक्ता सुद्धा खूप खुश असते आणि त्यानंतर ती प्रेमाने सईला मिठी मारते त्यामुळे सईला सुद्धा खूप आनंद होतो तर दुसरीकडे रात्रीच्या पार्टीची तयारी करत असतो त्याचवेळी मिहिका त्याच्यासाठी खीर घेऊन येते खीर बघून लकी खूपच खुश होतो आणि मिहिकाचं कौतुक करतो आणि त्याचवेळी मिहीरही त्या ठिकाणी येतो आणि लकी मिहिकाला एकत्र बघून त्याला खूप वाईट वाटते तर इकडे लकी लगेच ती खीर खायला सुरुवात करतो मात्र खीर गरम असल्याने त्याचं तोंड भासतं तर मिका लकीला बरं वाटावं वा म्हणून फुंकर मारत असते आणि ते बघून मिहीरला तर धक्काच बसतो आणि त्यानंतर लकी मिहिकाला सांगतो की आता मला खूप काम आहे मी जातो तू ही खीर घेऊन नंतर ये त्यावर मिहिकासुद्धा सुद्धा हो म्हणते आणि तेथून निघून जाते तर लकी हसतच मिहीरकडे बघत असतो आणि त्याला हॅप्पी दिवाळी विश करतो त्यानंतर मिहीर घरी जाऊन इंद्राला रोहित आणि त्याच्या बायकोबद्दल सांगतो आणि सागरचे फॉरेनचे पाहुणे आपल्याकडे दिवाळीसाठी येणार आहेत हे कळल्यानंतर इंद्रा खूपच खुश होते आणि ती आनंदाने सगळी तयारी करायला घेते आणि तिचा मूड बदललेला बघून घरातील सर्वांना देखील खूप आनंद होतो आणि मग त्यानंतर ते भांडी वाजवून जोरजोरात नाचायला गाणी म्हणायला सुरुवात करतात आणि त्यांचा आवाज ऐकून दुसरीकडे माधवी खूप वैतागते ती त्यांच्या घराचा दरवाजा लावून घेते आणि पुरुला म्हणते की एक दिवस या लोकांच्या आवाजाने आपली बिल्डिंग पडणार आहे यांना का कळत नाही की इतक्या मोठ्या आवाजात गाणी लावायची नसतात बिल्डिंगला हादरा बसतो आपल्याला ही त्रास होतो ती खूपच वैतागलेली असते तर पुरु तिला समजावत शांत करतो तर दुसरीकडे इंद्राने ठरवलेलं असतं की ती आज सगळ्यांना करंजा वाटणार आहे आणि नेमकं हे, नेम हे माधवीसुद्धा ऐकते आणि ती पुरूला सांगते की मला माहीत आहे तिचा नवरा इलेक्शनला उभा आहे म्हणून ती सगळ्यांना करंजा वाटणार आहे पण आता मी सुद्धा गप्प बसणार नाही मी सुद्धा तुझ्यासाठी सगळ्या बिल्डिंगला तुपातले रव्याचे लाडू वाटणार आहे आणि ते ऐकून मिहिका आणि पुरु डोक्यालाच हात लावतात ते माधवीला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात मात्र माधवी काही ऐकतच नाही ती म्हणते की पुरु तू घाबरू नको मी तुझ्या पाठीशी आहे ही इलेक्शन तर तू जिंकणारच आणि त्यानंतर ती लगेच पुरुला बाजारामधून रवा तूप ड्रायफ्रूट आणायला सांगते आणि त्यानंतर ती लगेच रव्याच्या लाडूच्या तयारीला त्यामुळे पुरु आणि मिहिका तिच्यावर हसत असतात तर दुसरीकडे सावनी तडकाफडकी घरी जाते आणि ती रागातच हर्षवर्धनला जाब विचारते की तू मला न सांगता लंडनला का चालला होता आणि त्यानंतर ती उगाच त्याच्याशी वाद घालायला सुरुवात करते तर हर्षवर्धन तिला सांगतो की या टोनमध्ये माझ्यासोबत बोलू नको मला नाही आवडत त्यामुळे सावनी म्हणते ठीक आहे आता मी तुला शांतपणे विचारते की जेव्हा तू लंडनचं तिकीट बुक करत होता तेव्हा तू मला का नाही सांगितलं त्यावर हर्षवर्धन म्हणतो की मला ते महत्त्वाचं नाही वाटलं आणि तुला माझ्यासोबत यायचंच आहे ना तर आपण नंतर जाऊ आत्ता लगेच काय काम आहे मात्र सावनी म्हणते की नंतर नाही मला आत्ताच तुझ्यासोबत यायचं आहे त्यावर हर्षवर्धन म्हणतो अगं पण तू जर माझ्यासोबत लंडनला आली तर त्या सईकडे कोण बघणार आणि त्यावर सावनी म्हणते की मी तिची काहीतरी व्यवस्था करेल तर हर्षवर्धन विचारतो काय व्यवस्था करणार आहे तू तर सावनी सांगते मी त्या सईला मुक्ताकडे ठेवेल आणि तुझ्यासोबत लंडनलाच येईल मात्र ते ऐकून हर्षवर्धन खूप चिडतो तो, तो सावनीला सांगतो की सईच्या कस्टडीची केस क्रिटिकल स्टेजवर आहे आणि जर अशा परिस्थितीमध्ये मा तू माझ्यासोबत लंडनला आली तर सईची कस्टडी नक्कीच सागरला मिळेल मात्र सावनी काही ऐकूनच घेत नाही ती म्हणते की मला काही घेणं देणं नाही मुळात सईची कस्टडी मला नकोच आहे मला फक्त तुझ्यासोबत लंडनला यायचं आहे आणि ते ऐकून हर्षवर्धन हसतच विचारतो काय झालं सावनी मी तुला सोडून जाईल अशी तुला भीती वाटते का जशी तू सागरला सोडून आली होती आणि त्यावर सावनी वैतागून म्हणते की त्या सागरचं सा नाव तर मी सुद्धा इतक्या वेळा घेत नाही जितक्या वेळा तू घेत असतो आणि मुळात मला सईची कस्टडी नकोच आहे सई लहानपणापासून सागरकडेच होती मग आता सुद्धा ती त्याच्याकडेच राहिली तर काय फरक पडतो आणि तुला सागरला हरवायचं आहे म्हणून तू मला इतकं सगळं करायला सांगतोय त्यामुळे हा तुझा प्रश्न आहे या सगळ्याशी मला काही घेणं देणं नाही आणि सावनीचं ते बोलणं ऐकून हर्षवर्धन वैतागून म्हणतो की अगं आई आहेस ना तू मग निदान आईसारखं वागण्याचं नाटक तरी कर मात्र सावनी नकार देते तर दुसरीकडे मुक्ता आणि सई चित्र काढत असतात त्या दोघीही खूप आनंदात असतात मात्र बराच वेळ झाला तरी सावनी परत आली नाही म्हणून मुक्ता तिला कॉल करते मात्र सावनी कॉल रिसीव करत नाही तिकडे हर्षवर्धनसोबतच वाद घालत असते तर हर्षवर्धन तिला समजावत असतो की सईच्या कस्टडीची केस खरंच खूप क्रिटिकल स्टेजवर आहे आणि जर आपण दोघेही इथून गेलो तर सागर या परिस्थितीचा नक्की फायदा घेईल कारण त्याला या स्टेजवर आणण्यासाठी मी खूप प्रयत्न केलेत मात्र सावणी काही समजून घ्यायला तयारच नसते तर दुसरीकडे सईचं ड्रॉइंग पूर्ण होतं मुक्ता तिला काय काढलं आहे ते विचारते त्यावर सई सांगते की मुक्ता आंटी हे माझं घर आहे आणि ही माझी फॅमिली आणि त्यात त्या ती प्रत्येकाचं नाव घेत मुक्ताला ओळख करून देते त्यामुळे मुक्ता मनाशी म्हणते की काही झालं तरी सईला या प्रत्येक व्यक्तीची खूप आठवण येते आणि त्यांनासुद्धा सईची तितकीच आठवण येते आज दिवाळी आहे म्हटल्यावर ते सर्वजण सईला किती मिस करत असतील आणि त्यानंतर तिच्या मनात असा विचार येतो की सावनी येईपर्यंत आपण सईला घरी घेऊन जावं म्हणजे सर्वजण खुश होतील मात्र त्यानंतर ती मनाशी म्हणते की नाही मी पुन्हा ती चूक करणार नाही मात्र त्यानंतर ती विचार करते की सईचे वडील तर सतत त्यांचाच विचार, विचार करत असतात पण सईच्या आनंदाचा कोणीही विचार करत नाही आणि मग ती सईला घरी घेऊन जायचं ठरवतेच तर दुसरीकडे इंद्राने पार्टीची जी तयारी केलेली असते ती बघून सर्वजण तिचं कौतुक करत असतात तर दुसरीकडे माधवी पुरू आणि मिहिका सगळ्या बिल्डिंगला वाटण्यासाठी लाडू बनवत असतात मात्र कार्यक्रम सुरू झाल्यानंतर पुरू लगेच तिकडे जाण्यासाठी निघतो तर, तर मिहिकाला सुद्धा लकीचा मेसेज येतो आणि त्यामुळे तीसुद्धा त्या कार्यक्रमाला जाण्यासाठी निघते तर दुसरीकडे सागर खूप काळजीत असतो तो, तो मिहिरला सांगत असतो की एकदाचा तो रोहित लंडनला गेला की आपल्या डोक्यावरचं टेन्शन जाईल आता मला हे सगळं खरंच सहन होत नाहीये आणि त्यानंतर तो मिहिरला रोहित आणि त्याच्या फॅमिलीवर व्यवस्थित लक्ष ठेवायला सांगतो तर मिहीर म्हणतो की दादूस तुझ्या लक्षात येत आहे का तुझ्या या नाटकातली मेन हिरोईनच मिसिंग आहे त्यावर सागर म्हणतो हो पण आता तिला घेऊन येणं शक्य नाही आपण त्या रोहितला सांगू की ती माहेरी निघून गेली आहे तर मिहीर म्हणतो अरे पण ती अचानक इथे आली तर आणि त्यामुळे सागर खूप वैतागतो आणि तो मिहिरला या सगळ्यावर काहीतरी सोल्युशन काढायला सांगतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मुक्ता सईला घेऊन बिल्डिंगमध्ये येते आणि सईला बघून सगळ्यांनाच खूप आनंद होतो तर सई पळतच जाऊन तिच्या आजीला मिठी मारते परंतु त्याच वेळी रोहित आणि त्याची बायकोसुद्धा त्या ठिकाणी येतात त्यामुळे मुक्ता आणि सागर काळजीत पडतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा